गुड मॉर्निंग एवरीवन, कसे आहात सगळे? खूप लोकांचे डीएम आले मला, सोशल मीडियाचे फायदे सांग नुकसान सांग। तर आजचा टॉपिक आहे सोशल मीडिया। तर सोशल मीडियाचा फायदे तर बरेच होतात। तुम्हाला फेम मिळतं, लोक तुम्हाला ओळखायला लागतात, आणि मेन म्हणजे फक्त तुमचा चेहरा, तुमचा स्वभाव ओळखत नाही तर सोशल मीडियावरती बऱ्याचदा जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं। सोशल मीडियावरती तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला ओळख मिळते, तुमच्या आवाजाला ओळख मिळते, आणि लोक खूप उत्सुक असतात तुमच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी। आणि बरेचसे तुम्हाला काही प्रोजेक्ट्स मिळतात, काही प्रमोशन्स मिळतात, त्यातून तुम्ही काहीतरी अर्न करता। तर हा सगळा फायदा आहे सोशल मीडियाचा बेसिकली। तर सोशल मीडियाचे जसे फायदे असतात तसे नुकसान पण असतं। आणि नुकसानामध्ये पहिली गोष्ट अशी असते की लोक तुम्हाला काही बोलू शकतात, कारण तुमचं अकाउंट जसं पब्लिक आहे, प्रायव्हेट नाही आहे, तर तुम्ही पण एक पब्लिक प्रॉपर्टी होऊन जाता। म्हणजे लोकांचं मूड खराब असेल, त्यांच्या घरी त्यांच्या बायकोने त्यांना मारलं असेल, किंवा त्यांच्या बॉसने त्यांना ओरडलं असेल, तर त्यांचा मूडचा फुल फाचाड झालेला असेल, आणि त्याच टायमिंगला तुमचा व्हिडिओ गेला आणि त्यांचा मूड खराब आहे, त्यांना त्या व्हिडिओमध्ये आपण काहीच बोललेलो नाही ना, त्यांचं नाव घेऊन ना त्यांना मेन्शन करू, तरी पण ते येणार आणि तुम्हाला काहीतरी वाईट बोलून जाणार। दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला ओळखत नसणार, तुमची पर्सनल लाईफ काय आहे, कशी आहे, तुम्ही कसे आहात ओरिजिनली, ते त्यांना माहीत नसणार, पण तरी पण ते तुम्हाला जज करणार, बिना डिग्रीचे जज करणार, आणि तुमच्याबद्दल काहीही बोलणार, काहीही समज करणार। हा नेगेटिव्ह पॉईंट आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अनोळखी लोकं तर बोलतातच, कधीकधी आपले जवळची लोकं पण बोलतात, जे ज्यांना स्पेसिफिकली नातेवाईक असं बोललं जातं, म्हणजे त्यांचं असं असतं की काय इलाग आहे, काम आहे की नाही, ह्यांची सून हे करते, ह्यांची मुलगी हे करते आहे। आणि मेन म्हणजे त्यांना माहिती आहे की ते तर काय सक्सेसफुल झालेले नाही आहे सोशल मीडियावरती, किंवा त्यांना असं वाटतं काय हे काय चाललं आहे, हां हिने काहीतरी केलं पाहिजे, हे काय करते ही सोशल मीडियावरती। म्हणजे ते पण असंच आपल्याला, काही लोक तर जळत असतात आणि काही लोकांना पचत नसतं की हिला हिच्या घरातून कसं अलाउड केलं, हिची सासू किंवा हिची आई वडील हिला कसं हे सगळं करून देत आहेत, आणि म्हणजे त्यांच्या पचनी पडत नसतं, तर त्या एक गोष्टी डील कराव्या लागतात। डील म्हणजे इनडायरेक्टली इग्नोरच कराव्या लागतात। जर आपल्या घरातून सपोर्ट असेल तर तुम्हाला तर माहिती आहे, आपण तर फुल ऑन फाट्यावर धरतो सगळ्यांना। तर अशा काही गोष्टी असतात ज्या इग्नोरही कराव्या लागतात सोशल मीडियावर। आणि काही लोक अशी असतात ना की जे लोक आहेत ना, म्हणजे सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह नसतात, आणि पण त्या लोकांना पण खूप काही बोलता येतं, पण ते व्हॉट्सअप किंवा असं फेसबुक किंवा असं इंस्टाग्राम स्टोरीमधून किंवा स्टेटसमधून टोमणे मारून बोलतात। म्हणजे स्पेसिफिकली त्यांनाही माहीत असतं की लोक आहेत तर लोक आपल्याला नावं ठेवणार, आपल्याला बोलणार, आणि मग ते काय करतात, असे त्यांच्या स्टेटसला टोमणे ठेवून सगळ्यांना गप्प बसवतात किंवा दाखवतात की मला या गोष्टीचा राग आला, पण ते बोलत नाहीत। तर पण माझ्यासारखी किंवा अशी बरीच अशी लोकं असतात ज्यांना असं वाटतं की यार जसं आहे तसं तोंडावर बोलून टाका, किंवा जसं मला आवडतं तसं मला जगायचं आहे, सोशली किंवा फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणी आपल्याला जज करत आहे तर करू द्या, अशी लोकं आपल्याला नावं ठेवतच असतात आणि जज करतच असतात, त्यातून आपल्याला काहीच मिळत नाही। पण जर सोशल मीडियावरती आपलं चुकून ना आपल्याला फेम मिळालं तर त्याचा आपल्याला फायदाही होतो। आणि ह्यातून एक गोष्ट अशी असते की काही लोकांचे कमेंट्स, काही लोकांना असं वाटतं की यार किती नेगेटिव्ह कमेंट्स येतात, तरी पण ही थांबत कशी नाही, तर नेगेटिव्ह कमेंट खूपच घाण असेल तर मी डिलीट मारते, इग्नोर करते, कारण की काही लोकं कसं आहे त्या लोकांना नेगेटिव्ह बोलायचं नसतं, पण कधीकधी खालची नेगेटिव्ह कमेंट वाचून ते नेगेटिव्ह बोलतात। आणि नेगेटिव्ह कमेंटला कसं प्रोत्साहन मी पण देत नाही की मी असं नाही की मला राग येत नाही, कधीकधी येतो कधीकधी नाही येत, सगळं काही मूडवर डिपेंड असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, नेगेटिव्ह कमेंट जर खूपच घाण असेल ना तर ती डिलीटच मारून टाकायची, कारण काही लोकांना
ते बघूनच जोर येतो. आणि कधी कधी इग्नॉर पण करायचं, लक्ष नाही द्यायचं, नेगेटिव्ह थोडंफार बोलले असते ना, ते लोक तुम्हाला ओळखत नाही, ते लोक तुम्हाला असं जज करतात जसं ते बाकीच्यांना जज करतात. कारण त्यांना घरात कोणी विचारत नसतं, तर त्यांना असं वाटतं सोशल मीडियावरती आपण फुल एकदम दूड वगैरे यो वगैरे होऊन असं लोकांना जज करायचं, कमेंट करायचं. कधी आपल्याला तिने रिप्लाय दिला तर आपण पण समजायचं की आपण पण काहीतरी आहोत. तर काही लोकांचं असं असतं की सोशल मीडियावरती ते लोक ह्याच्यासाठी येतात की त्यांचं कोणीतरी ऐकणारं नसतं ते जेव्हा बोलतात तेव्हा, तर त्यांना असं वाटतं सोशल मीडियावरती बरीचशी लोकं आहेत जे त्यांचे व्हिडिओ बघतील, त्यांना समजून घेतील, त्यांना ऐकतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बरेचदा लोक डिप्रेशनमध्ये जात नाही, कारण आजकाल घरातलीच लोक कधी कधी आपलं ऐकून घेत नाही, तर असं वाटतं कधीतरी बाहेरची लोकं ऐकून घेतील, म्हणून काही लोक सोशल मीडियावरती येतात आणि ते त्यांची लाईफ एन्जॉय करतात. त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावरती आपण आपला थोडा टाईम स्पेंड केलात आणि आपल्या मनासारखं वागलं तर आपल्याला कोणाची गरज नाही पडणार, आपल्याला कोणी अटेन्शन द्यावं, कारण सोशल मीडियावरती मिळतं अटेन्शन. सो जसे सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे सोशल मीडियाचं नुकसान पण आहे. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जिथे फेम असतो तिथे आपला गेम पण असतो, कारण की जे लोक फेमस आहेत त्यांनाच नावं ठेवली जातात, नाहीतर अशा रस्त्यावरच्या साध्या कोणत्याही माणसाला कोणी पकडून नावं ठेवली जाणार नाही, कारण त्याच्याकडून काही कंटेंट मिळणार नाही, त्यांना फेम मिळणार नाही किंवा त्यांच्याबद्दल कोणाला कुतूहलता नसणार ऐकून घेण्याची. जी व्यक्ती फेमस आहे त्याला ट्रोल तर केलंच जातं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं माइंड खूप सेट केलं पाहिजे की हां लोक आहेत आणि ती बोलणार आणि ती बोलत आलेत पहिल्यापासून, तर हे एक माइंडसेट करायचं. आणि घरातले सपोर्ट करत असतील तर सोशल मीडियावरती या, मस्त एन्जॉय करा, लाईफ एकदाच मिळते यार, त्यात पण तुम्ही असेच येणार आणि असेच जाणार, काय उपयोग नाही, थोडंसं फेमस होऊन जावा. कारण की काही लोक खूप छान कौतुक करतात, काही मराठी लोक इतकी चांगली आहेत, इतकी चांगली आहेत ना की असं वाटतं की यार ह्यांच्यावर किती छान संस्कार झालेत की ह्या लोकांना चांगल्या गोष्टीला पण चांगलं बोलता येतं. सो वाईट लोकं पण भेटणार, चांगली लोकं पण भेटणार, पण सोशल मीडियाचा फायदा पण भरपूर आहे, त्यामुळे एन्जॉय करायचं, मस्त राहायचं खरंच.